मला याबद्दल काही माहिती नाहीये. मी मंत्रिमंडळामध्ये त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणी ना उद्धव सर ठाकरे आणि बाकीचे सहकारी त्या ठिकाणी सांगू शकतील. मला माझ्या तर कानावर कुठली गोष्ट नाही. दादा परव फडणवीस म्हटले मुलाखतीमध्ये की बाबा दादाच माझ्याकडे सत्ता. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. तुम्ही किती जरी प्रश्न विचारले तर मी सध्या ह्या कुठल्याही गोष्टीवर बोलणार नाही. माझी बारामती आहे. माझ्या बारामतीकरांनी मला प्रचंड मताने निवडून दिलं. सध्या एकमेव काम त्यांची कामं करणं. पण खाते वाटपात अजून जर मी त्या पदावर असतो तर सांगितलं असतं. तो खाते वाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. सोनिया गांधी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या. थोडस बाजूला होतं पवार साहेब राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आणि शिवसेनेचे सर्वोच्च नेते उद्धवजी ठाकरे हे तिघं त्याच्याबद्दलचा निर्णय घेणार आहेत. पत्रकार म्हणून आपल्याला ही सगळी गोष्ट माहिती आहे. त्याच्यामुळे बाकीच्यांना प्रश्न विचारून कारण नसताना तुमचाही वेळ घालू नका आणि त्यांचाही वेळ घेऊ नका. दादा क्लीन चिटचा विषय पण परत चर्चा. त्याच्या संदर्भात मला काही चर्चाच करायची नाही ना. आज आपल्याला फक्त काम करत राहणं एवढा बोजा टाकला यांनी 1/65 की काय करावं तेच म्हणत. आता बोलताना म्हटलं की आम्हाला दादा उपमुख्यमंत्री होणार आम्हाला त्यांना झालेलं पाहिजे. बारामतीकरांचं नेहमीच माझ्यावर प्रेम राहिलेलं आहे. त्यांना वाटतं की बाबा आपला लोकप्रतिनिधी कुठंतरी महत्वाच्या पदावर जावा. परंतु असं कुणाला वाटून चालत नाही. त्या त्या पक्षाच्या प्रमुखांनी निर्णय घ्यायचा असतो. एकदम लग्नामध्ये जे कोणी आले आम्ही काय कुणाचे कायमचे दुश्मन नसतो. त्याच्यावर शेवटी विरोधक काय रुलिंग पार्टीवाले काय असं कधी एकत्र आल्यानंतर एकमेकाला नमस्कार होतो बसताच चर्चा होती. त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. लग्न समारंभ संजयच्या मुलाचा होता. संजय मामांनी आग्रह करून मला बोलवलं. इतरांना आग्रह करून बोलवलं. खुर्च्या ठेवताना अशा खुर्च्या ठेवल्या की माझी देवेंद्रजीची जवळजवळ. त्याच्यामुळे आम्ही आपलं थोडीफार इकडची तिकडची चर्चा केली. काय पाऊस पाणी वगैरे.